बेहदची परमशांती। बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। स्पिरिच्युअल नॉलेज विथ बापूजी पार्ट 4 अर्थात परम सत्यज्ञान भाग 4। शिव सत्यम शिवम सुंदरम परम रहस्य। फक्त तत्व परिवर्तन होतच राहतात, अनंत कोटी तत्वे आहेत। इथे 5 तत्वांबद्दल आपण बोलतोय। वरती गेलो तर प्रत्येक आत्म्याचे तत्व वेगळे आहे। वायूमध्ये किती तत्वे आहेत, जसे कार्बन मोनॉक्साईड, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, ही वायूची तत्वे झाली। पृथ्वीच्या आत किती तत्वे आहेत, जसे सोने, चांदी, दगड, असे कितीतरी प्रकार आहेत। तत्वे कुणाच्या तरी संकल्पनेमुळे बनतात। प्रथम सूक्ष्म तत्वे तयार होतात, नंतर स्थूल बनतात। तर इथे प्रत्येक ब्रह्मांड जे तुम्ही पाहत आहात, ते प्रत्येक ब्रह्मांडाचा रचना करणारा परमात्मा आहे शिव। शिव म्हणजेच परमात्मा। प्रत्येक परम आत्म्याच्या ब्रह्मांडाचे रूप रंग सगळे निराळे आहे। प्रत्येक ब्रह्मांडाचे रूप रंग तत्व सगळे काही वेगवेगळे आहेत। एक दुसऱ्यापेक्षा एवढे वेगळे का आहे? आज सुद्धा मनुष्य आत्म्याचा रंगरूप एका दुसऱ्याबरोबर मिळतो का? प्रत्येक आत्मा दुसऱ्यापेक्षा निराळा आहे। कोणत्याही आत्म्याला पहा, त्याचे शरीर पहा, कोणाचेही कोणासमान नाही। का बरे हे जुळत नाही? कारण प्रत्येक आत्म्याचा स्वभाव आणि संस्काराप्रमाणे स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर तयार होत असते। आत्म्याच्या गुणाप्रमाणे, स्वभावाप्रमाणे प्रत्येक आत्मा शरीर सोडते, तर मनातील विचार इच्छा बरोबर घेऊन जाते। सूक्ष्म शरीर जातात आणि गुणही जातात। मनातील इच्छा, संस्कार, स्वभाव, संस्कार जातात, त्याच्या आधारावर शरीर तयार होते। म्हणून हे ब्रह्मांड आहे। जे अनंत कोटी ब्रह्मांडे आहेत, त्याचा रचनाकार परमात्मा आहे। प्रत्येक परमात्मा या रचनाकाराचे स्वतःचे काही वेगळे संस्कार आहेत। प्रत्येक तत्व निराळे आहे, म्हणून प्रत्येक ब्रह्मांडाचे कॉम्बिनेशन तत्वे देखील निराळी आहेत। करोडो तत्वे आहेत। किती आहेत तत्वे? जितकी ब्रह्मांडे तितकी तत्वे। कारण प्रत्येक आत्म्याचे स्वभाव संस्कारही निराळे आहेत, म्हणून प्रत्येक तत्व निराळे आहे। जसजसे आत्म्यामधून मनातील इच्छा बाहेर येतात किंवा निर्माण होतात, तशी तशी दुनिया बनते। म्हणून ही प्रत्येक तत्वे वेगवेगळी आहेत, परंतु शेवटी कशात सामावले जातात? महारचनाकार शिव आहे। शिव तोच काल आहे, महाकाल आहे। मग महाकाल प्रलय आला, किती टाइम आहे? आपण पाहिले की ब्रह्मांडाचे 100 वर्षे। तर ब्रह्मांडाचे 100 वर्षे म्हणजे महाशिवाचा 1 सेकंद। ब्रह्मांडाच्या ब्रह्माचे 1 सेकंद बरोबर पृथ्वीवर 1 लाख वर्षे। जसे आधी सांगितल्याप्रमाणे ही वेळ म्हणजे महाकाल चक्र। आपल्याला बेहदचे महाकाल चक्र म्हणजे काय हे समजून घ्यायचे आहे। आतापर्यंत आपण फक्त कालचक्रापर्यंत पोहोचलोय। कुठपर्यंत आलोय? कालचक्र। अजूनपर्यंत महाकाल सांगितलेच नाही। महाकाल म्हणजे महाशिव म्हणजे महाकाल। या महाकालाचे एक चक्र आहे। महाशिव जेव्हा महाकाल बनतो, तर हा महाकाल शिव तेव्हा महाकाल बनतो किंवा त्याच्या महाब्रह्मांडामध्ये परमतत्वांची मात्रा कमी होत गेलेली असते, तेव्हा तो सर्व काही विलीन करून टाकत असतो आणि तो महाकृष्ण विवर बनून जातो आणि सर्व काही विलीन करून घेतो। सर्व काही त्याच्यामध्ये सामावले जाते। त्याच्यामध्ये जो महाकाल बनलेला असतो, त्या महाकालामध्ये काय आलेले असते? तेव्हा तो ब्रह्मांडाचे सृजन करत असतो। त्याच्यामध्ये शक्ती असते। तू जेव्हा ब्रह्मांडाचे विसर्जन करत असतो, त्याच्यामध्ये नकारात्मकता आलेली असते। जसे भगवान शंकराला नाही का दाखवले जात तांडव नृत्य करताना, तेव्हा त्याच्या शरीरामध्ये आग लागलेली असते। भगवान शंकरामध्ये आग असते, तेव्हा शिव शंकर बनून काल अग्नी निर्माण करून त्यामध्ये सर्व काही भस्म करून टाकतो, तेव्हा महाकाल प्रलय होत असतो। आणि हे काय आहे? महाकाल प्रलय आहे। तसे पाहिले तर प्रलय लय म्हणजे सृजन शक्तीचे सृजन होत असते। विसर्जन म्हणजे वी म्हणजे लय च्या विपरीत। लय म्हणजे सृजन आणि विलय म्हणजे विसर्जन। सृजन आणि विसर्जन होतच राहते। जी सृजन आणि विसर्जनाची संपूर्ण प्रक्रिया आहे, ती सर्व आत्म्यांना समजणे अतिशय कठीण आहे, कारण ही एक बेहदची गोष्ट आहे।
बेहदचे ज्ञान आहे. आपल्या शास्त्रामध्ये जे लिहिले आहे ते एका शब्दातच लिहिले आहे, परंतु एका शब्दाचा अर्थ काय आहे की प्रतिपल अनंता अनंत ब्रह्मांडे बनतात आणि बिघडतात. पल म्हणजे सेकंद, मग कुणाचा प्रतिपल? ती पण अनंता अनंत ब्रह्मांडे बनतात आणि बिघडतात, तर महाकालाचे आयुष्य किती आहे? जेव्हा ब्रह्मांडाचे आयुष्य 100 वर्षे आहे, तर हा ब्रह्मांडाचे आयुष्य किती ह्या ब्रह्मांडाचे आयुष्य किती हे तुम्ही मोजू शकता? हा बेहदचा समय झाला ना शिवाचा, समय मोजू शकता? तर महाशिवाच्या एका क्षणासोबत पूर्ण ब्रह्मांडाचे आयुष्य आहे, तर या महाकालाचे आयुष्य किती असेल? खूप विचार करावा लागणार आहे. ज्ञानाबद्दल कोणी मनुष्य समजू सुद्धा विचार सुद्धा करू शकत नाही. हे ज्ञान सर्व काही विचारापलीकडचे आहे. कोण विचार करणार? जो मनुष्य बुद्धिमान आहे. बुद्धिमानातील बुद्धिमान असेल तोच हा विचार करू शकेल. कोणाला परमसत्य हवं आहे? कोण वाचणार, कोण ऐकणार? हे कोणी आत्मे आहेत, बेहदचे बैरागी आहेत, बेहदचे आत्मे आहेत, सत्व प्रधान आत्मे आहेत. असेच आत्मे सर्व काही ज्ञान ऐकू शकतील आणि समजण्याचा प्रयत्न करतील. बाकी सर्वसामान्य आत्म्यासाठी हे ज्ञान मुळीच नाही. किडे मकोडासारखे आत्म्यातील हे ज्ञान नाही. पशुवृत्तीच्या लोकांसाठी हे ज्ञान नाही. पत्थर बुद्धीच्या लोकांसाठी हे ज्ञान नाही. हे तर जो महाज्ञानी आत्मा आहे, जो महाज्ञान परम सत्य महाज्ञानी आत्मा आहे, फक्त ज्ञानेश नाही तर महाज्ञानी आहे, ते विचार करतील. अनंत कोटी सूर्यमंडळे बनलेली आहेत हे तर विज्ञान देखील सांगते. विज्ञान तुम्हाला कशासाठी पुरावा देत आहे? हे विज्ञान इतके विकसित झालेले नव्हते. आता एवढे विकसित का बरे होत आहे? कोणाच्या संकल्पानुसार विज्ञान काम करत आहे, विज्ञान विकसित होत आहे? कोणी ना कोणी तर सर्वोच्च ऑथॉरिटी आहे जे विज्ञानाला विकसित करू इच्छित आहे, विकसित करून तुम्हाला दाखवू इच्छित आहे की तुमची बुद्धी फक्त 9 ग्रहांपर्यंतच सीमित आहे. 9 ग्रह तर काहीच नाहीत, ते तर डबक्यातील बेडूक आहेत. ही धरती सुद्धा डबक्यातला बेडूक बनलेली आहे. तुम्ही ज्ञानसागरात डुबा, महाविशाल ज्ञानसागरात डुबत राहा, तर या विशाल सागरामधला एक मासा आहात. परंतु आता तर सागरालाही मासा, सागरातला हा मासा सुद्धा राहिलेला नाही. म्हणून तुम्ही ज्ञानसागरांमध्ये डुंबत राहा, ज्ञानगंगेमध्ये नाही. नाहीतर मोठमोठे लोक काय बनलेले आहेत? मोठमोठे लोक स्वतःला खूप ज्ञानी समजत आहेत, खूप ज्ञानी आहेत. हे मोठे ज्ञानेश्वर बसलेले आहेत, सर्व ईश्वर बनून गेलेले आहेत. ईश्वर तर फक्त शिवालाच म्हणणार, ह्याचा अर्थ सुद्धा परमेश्वर आहे. शिवाचा परमेश्वर, परमेश्वर म्हणतात ईश्वर. कोणाला म्हणणार शिवाचा ईश्वर? ज्यांच्या इच्छा श्रेष्ठ असतात, सत्यम शिवम सुंदरम. शिव म्हणजे श्रेष्ठ इच्छा, हेच ईश्वर होय. परंतु ईश्वराचा एक ईश्वर परमेश्वर. परमेश्वर जर असे जे किडे मकोडे सारखे आत्मे आहेत किंवा महाज्ञानी आत्मे स्वतःला अहंकारामध्ये डुबवून बसले आहेत, ते त्याचे ज्ञान ऐकू शकणार नाहीत. ज्ञान कोण ऐकणार? खूप विराळा. कोटो मे कोई, कोई मे भी कोई. कारण हे ज्ञान ऐकणारे महान ज्ञानी आत्मे आहेत. आपल्या आत्म्यामध्ये रेकॉर्डिंग म्हणजे संचित झालेले आहे, त्याला प्रकट करण्याचा विचार ते करतील. हे ज्ञान ऐकून विचार करतील, हे कोणते ज्ञान आहे? हे तर काही नवीनच आहे, बिलकुल नवीन ज्ञान आहे. कोणी साधू संत किंवा कोणत्याही दुनियेतील कोणत्याही ब्रह्मांडामध्ये हे ज्ञान नाही, कोणाकडेही हे ज्ञान नाही. हे जे ज्ञान देत आहेत ते ज्ञान दुसऱ्या कोणाकडेही नाही, कोणत्याही ब्रह्मांडात सुद्धा नाही. शास्त्राची तर गोष्ट सोडूनच द्या, कोणाकडेही हे ज्ञान नाही. आम्ही आव्हानात्मक ज्ञान देत आहोत. आणि 150 अरब वर्षापूर्वी ही स्थूल दुनिया बनली गेली आहे, ती कशी बनली, कोणी बनली, का बनली, परमात्मे परम महात्मे कसे बनले हे पहिले समजून घ्या. महाकाल प्रलय काय असतो? एखाद्याचा महाकाल प्रलय, काळांचा काळ महाकाळ प्रलय म्हणतात. फक्त महाकाळ प्रलय नाही, काळांचाही काळ महाकाळ प्रलय हा आहे. महाकाल प्रलय हे पहिले काय हे तुम्हाला सांगितले आहे.
अर्धप्रलय, प्रलय, कल्पप्रलय, महाकल्प प्रलय आणि आता हा महाकाल प्रलय. हे पहिले तर सांगितलेच आहे. हे तर महापरमधाम आहे. हे महाकृष्ण विवर बनून सर्व काही आपल्यामध्ये सामावून घेत असतो. तेव्हा महाशिवाचा आत्म्यामध्ये नकारात्मकता आलेली असते. महाशिवामध्ये ही आग लागलेली असते. तेव्हा तो आपल्याला लागलेली आग शांत करण्यासाठी आपला जो रचनाकार आहे त्याच्याकडे जात असतो. दुसरीकडे कुठे जाणार? महाशिवाचा सुद्धा रचनाकार कोण आहे? महाशिवाचा सुद्धा रचनाकार कोणीतरी आहेच ना. त्याच्याकडे, त्याच्याकडून पॉवर घेण्यासाठी तो जात असतो. कोणताही रचनाकार आणि त्याची रचना यांच्यामध्ये काय संबंध असतो? जेव्हा शक्ती हवी असते तेव्हा ती रचना त्याच्या रचनाकाराकडे जात असते. आणि जर त्याच्या रचनाकाराकडे शक्ती नसेल तर तो आपल्या रचनेला स्वतःमध्ये विलीन करून घेत असतो. आणि शक्ती असेल तर तो नव्याने सृजन लय करत असतो. आणि मग त्याच्याकडे शक्तीच नसेल तर तो आपल्या रचनेचा विलय म्हणजेच विसर्जन करत असतो. यासाठी त्याला किती वेळ लागणार असतो? यालाच महाकालचक्र म्हणतात. आता तर आम्हाला काळांचा काळ महाकालचक्र समजून घ्यायचे आहे. आता तर आपण महाकाळापर्यंत चालू आहोत. तो महाशिव जेव्हा महाकाळ बनत असतो तेव्हा तो आपल्या रचनेला विलीन करून घेत असतो. असे अनंत अनंत कोटी ब्रह्मांडे आहेत. तसेच अनंत अनंत कोटी महाब्रह्मांडे देखील आहेत. या सर्व महाब्रह्मांडांमध्ये ब्रह्मांडांचे सृजन विसर्जन होत असते. एक ब्रह्मांड म्हणजे पाण्याच्या बुडबुड्यासारखा असतो. एका ब्रह्मांडाचे आयुष्य ते किती? महाशिवासाठी ते किती आहे? तर एक सेकंद, एक पल असे बुडबुडे आहेत. जर वेळेचे चक्र समजले नाही तर समय, महासमय, कालचक्र म्हणजे समय, महाकालचक्र म्हणजे काय, महासमयाला आपण जाणू शकत नाही. महासमयाला सुद्धा जाणून घ्यायचे आहे. काळ म्हणजे समय, काळ म्हणजे शिव, शिव म्हणजे एक तत्व आहे, शिव म्हणजे आत्मा, परमात्मा. तो आत्मा कसा बनला गेला आहे आणि त्यातच सामावला गेला आहे. तर असे येथे महाशिव आहेत, ते महातत्व बनले गेले आहे. काय बनले गेले आहे? महातत्व बनले गेले आहे. आता त्यांच्यामध्ये सुद्धा तत्व निर्माण झालेले आहे. तत्व म्हणजे नकारात्मकता. आता त्यांना शक्ती हवी आहे तर ते टाहो फोडतात आणि ब्लॅक होल कृष्ण विवर बनून जातात. आता हे कृष्ण विवर कोठे जाणार? कृष्ण विवर म्हणजे नकारात्मक शक्ती. आता ते महाकृष्ण विवर बनले आहेत. आता महाकाल बनले गेले आहेत. हा महाकाल सर्वांचा विनाश करून आपल्यामध्ये विलीन करून घेतो. महाशिव ही नकारात्मकता घेऊन जाणार कुठे? कारण त्याचा रचनाकार परम महाशिव आहे. तो परम महाशिव. तर ह्याला परम का बरे लावले गेले आहे? कारण की तो परम महाशिव आहे. त्याचा सुद्धा रचनाकार परम महाशिव आहे. परम महाब्रह्मांड सुद्धा आहे. हे आपल्याला पुढे जाऊन परम महाब्रह्मांड समजून घ्यावे लागेल. हा महाशिवाचा सुद्धा रचनाकार आहे. परम महाशिव आणि असे अनंत अनंत कोटी महाशिवाचा तो रचनाकार आहे परम महाशिव. आणि परम महाब्रह्मांड म्हणजे जे आता विज्ञानवाले सांगत आहेत की गॅलेक्झी. विज्ञानवाले काय सांगतायत की त्यांना गॅलेक्झी म्हणतात. या ब्रह्मांडामध्ये स्थूल दुनियेमध्ये 150 अरब प्रकाश वर्षे अशा प्रकारे कितीतरी वेळेस त्यांनी हे आकडे दिले आहेत. 50 बिलियन गॅलेक्झी आहेत. किती आहेत? 50 बिलियन पेक्षा जास्त असतील. आता त्यांचा कॅमेरा तर कुठपर्यंत चित्र खेचू शकतील? तर ते बघा, त्यांची सुद्धा काही मर्यादा असतेच ना. कारण त्यांच्याकडे गती मोजण्याचे सुद्धा साधन उपलब्ध नाही. त्यांनी वेळेची गती कशी मोजली आहे? तर प्रकाश वर्षाने, सूर्याच्या गतीने, म्हणजे प्रकाश वर्षाच्या हिशोबाने त्यांनी ही गती मोजली आहे. परंतु येथील सूर्याची गती तेथे मोजली जाईल? येथे काय सूर्याच्या गतीने महाब्रह्मांड मापणार आहोत का? जर तुम्हाला महाब्रह्मांडांना मापायचे असेल तर तो त्या सूर्याच्या गतीने मापणे कामाचेच नाही. त्यासाठी वेगळे मापन असायला हवे. विज्ञानवाले काय मापणार आहेत? म्हणूनच विज्ञानवाल्यांचे मापन साधन सुद्धा स्थूल तत्वाचे आहे. म्हणजे या 5 तत्वांचे आहे. विज्ञानाच्या कॅमेऱ्यामध्ये ब्रह्मांड महाब्रह्मांडाचे फोटो येऊ शकत नाहीत. कारण हा 5 तत्वांचा कॅमेरा आहे. त्यांचे हे साधन 5 तत्वांचे आहे. म्हणून हे 3 तत्वावाले फोटो त्यात खेचू शकणार नाहीत.
म्हणून हे परमतत्वाचे फोटो कसे काय घेणार बरे? सायन्सवाले म्हणत आहेत की आम्ही सायन्सवाल्यांना सांगत आहोत की यांनी नासावाल्यांनी हे सांगितले आहे. हे तर कृष्णविवर बनलेले आहे. आणि जेव्हा हे ब्रह्मांड कृष्णविवर बनले जाते, परंतु ते हे लपवत आहेत, नासावाले हे लपवून ठेवत आहेत. आता नॉर्वे हा जो काही देश आहे, ते देखील म्हणत आहेत की 2012 महाविनाश होणार आहेत. नॉर्वे जो देश आहे तो बंकर बनवत आहे की त्यामध्ये लपून राहण्यासाठी अंडरग्राउंड काही बंकर बनवत आहेत. आता सारी दुनिया परम सत्य शोधायला लागली आहे, परम सत्याला शोधण्यासाठी प्रयत्न करत आहे. परंतु हे परम सत्य आहे काय? परम ज्ञान आहे काय? ज्ञान म्हणजे सत्य. सत्यम शिवम सुंदरम एक ब्रह्मांड आले, महाब्रह्मांड, परम महाब्रह्मांड. तर परम महाब्रह्मांडाचे ज्ञान आहे. जर आत्म्यामध्ये परम तत्व असेल तर आत्मा सत्व प्रधान अवस्थेमध्ये असेल, तर आत्म्यात परम तत्व असतील. परंतु जेव्हा आत्म्यामध्ये परम तत्वे नसतील तर परम ज्ञान येणार कुठून? परम ज्ञान समजण्यासाठी आत्म्यामध्ये ती उच्चता असायला हवी. आत्म्याची अवस्था ही उच्च दर्जाची पाहिजे. आत्म्याची अवस्था ही महान दर्जाची, परम दर्जाची असावी. आम्ही सांगत आहोत ना की पहिले काय महाब्रह्मांड सांगितले आहे. महाब्रह्मांडात तर महाब्रह्मांडाचा रचनाकार महाशिव असतो. आता मी तुम्हाला परम महाब्रह्मांडाबद्दल सांगत आहे. महाशिवाचा सुद्धा रचनाकार परम महाशिव आहे. महाशिव जेव्हा महाकाल बनून अनंत कोटी पर ब्रह्मांडांना आपल्यामध्ये सामावून घेत असतो, तेव्हा त्याच्यामध्ये जी नकारात्मकता आलेली असते, ती नकारात्मकता घालवण्यासाठी, त्या नकारात्मक शक्तींना संपवण्यासाठी तो आपला रचनाकार महाशिवाकडे जात असतो. आणि परम महाशिवांमध्ये स्वतः विलीन होऊन शांत होत असतो. नाहीतर महाशिवांमध्ये जेव्हा महाशिव महाकाल बनत असतो, तेव्हा त्याच्याकडे आग लागलेली असते आणि त्याच्या आत्म्यामध्येही ही अग्नी प्रज्वलित झालेला असतो. नकारात्मकता आल्यामुळे तो खूप अशांत झालेला असतो. त्याचा आत्मा तडफडत असतो. तेव्हा तो आपला रचनाकार परम महाशिवांमध्ये जाऊन त्याच्या सूक्ष्म शरीरामध्ये विलीन होऊन जातो. पुन्हा काही काळानंतर त्याच्या आत्म्यातली आग शांत झाल्यानंतर तिथे जे परम महाब्रह्मांडामध्ये रेस्ट हाऊस आहे, तेथे तो निवास करतो. येथे आत्मे सायलेंट झोनमध्ये जातात. येथे तत्वांची मात्रा 6% असते, म्हणूनच ते रेस्ट हाऊसमध्ये राहतात. आणि पुन्हा त्याला जेव्हा इच्छा निर्माण होते, तर तो आपला रचनाकार परम महाशिवाची आज्ञा घेऊन आपल्या महाब्रह्मांडाची निर्मिती करत असतो. अशा प्रकारे अनंत कोटी ब्रह्मांडे महाब्रह्मांडाच्या चारही बाजूला फिरत असतात. हे काय आहे? तर परम महाब्रह्मांड आहे. या परम महाब्रह्मांडामध्ये महाब्रह्मांड चारही बाजूनी फिरत असतात. महाब्रह्मांडामध्ये सुद्धा अनंत कोटी ब्रह्मांडे फिरत असतात. ब्रह्मांडाचा रचनाकार शिव आहे, महाब्रह्मांडाचा रचनाकार महाशिव आहे आणि परम महाब्रह्मांडाचा रचनाकार परम महाशिव आहे. तर शिवरचयिता आणि त्याचा रचनाकार हे आपल्याला पूर्णपणे समजून घ्यावे लागेल. ही स्थूल दुनिया आहे. या स्थूल दुनियेमध्ये 150 अरब वर्षे जे विज्ञानवाले सांगत आहेत. आता हे परम महाब्रह्मांड, ह्याला विज्ञानवाले काय म्हणतात? गॅलेक्झी. या सर्व गॅलेक्झीत मध्यवर्ती भागामध्ये परम लाईट सांगत आहेत. असे गॅलेक्झीमध्ये चारही बाजूला अनंत अनंत कोटी परम महाब्रह्मांडे फिरत असतात. असे पण सांगत आहेत की गॅलेक्झीमध्ये अनंत कोटी सूर्य लोक किंवा सूर्यमंडळे जे फिरत आहेत. महाब्रह्मांडांना विज्ञानवाले आकाशगंगा म्हणतात. शास्त्रज्ञांनी एक नवीन नाव दिले आहे, मिल्की वे. तर शास्त्रज्ञ ह्याला मिल्की वे म्हणतात. तर असे कितीतरी मिल्की वे आहेत. अरबो मिल्की वे एका गॅलेक्झीमध्ये फिरत आहेत. जेव्हा परम महाशिव आपल्या शक्तींना संपवून टाकत असतो, तेव्हा त्याची शक्ती सुद्धा संपलेली असते. तेव्हा तो काय करत असतो? महाशिवाची शक्ती संपलेली असते. तो महाशिव महाकालाचे रूप धारण करून अनंत कोटी ब्रह्मांडांना आपल्यामध्ये समाविष्ट करून घेत असतो. असे अनंत कोटी महाब्रह्मांड आहेत. अनंत कोटी मिल्की वे एका गॅलेक्झीमध्ये असतात. आता त्याला परम महाशिव आपल्यामध्ये सर्व काही सामावून घेत असतो, कारण त्याची शक्ती संपलेली असते. रचनाकाराची सारी शक्ती संपलेली असते. तेव्हा तो आपल्या रचनेला स्वतःमध्ये विलीन करून घेत असतो. तेव्हा तो सुद्धा कृष्णविवर बनून जातो.
काय बनून जातो? तो कृष्णविवर बनून अनंत कोटी ब्रह्मांडांना एका सेकंदाच्या आत स्वतःमध्ये विलीन करून घेत असतो. परमशांती, बेहदची परमशांती. या व्हिडिओच्या ओरिजिनल व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. ह्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. त्यामुळे असे ज्ञानवर्धक नवनवीन व्हिडिओ बनवण्याची आम्हाला प्रेरणा मिळते. बेहदची परम शांती. बेहद की परम शांती सोचो बोलो परम शांती. जॉइन अस डेली फॉर लाइव मेडिटेशन 10 PM टू 11 PM ऑन यूट्यूब लाइव. सब्सक्राइब नाउ. वेबसाइट www.paramshanti.org. ईमेल अस anant@paramshanti.org. Like, share, subscribe. Join today. Behad ki param shanti soch.